आम्ही अनुभूती संस्थेकडून कोविड-19 आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरुवातीपासूनच काम करत आहोत. आम्ही या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आदिवासी भटक्या विमुक्त समाजापर्यंत पोहोचत आहोत. तर आम्हाला असं वाटतं या आपत्कालीन परिस्थितीमध्ये या समाजासोबत त्यांच्या गरिमा आणि सामाजिक सुरक्षता लक्षात ठेवून याची काळजी घ्यावी. महाराष्ट्राचे 15% जनसंख्या ही भटक्या विमुक्त समुदायाची आहे. जमीनहीन, संपत्तीहीन आणि कोणत्याही संसाधनाशिवाय जगणाऱ्या या समुदायासाठी कोरोनाची ही आणीबाणीची वेळ स्थिती त्यांच्यासाठी दुहेरी आपत्काल आहे. गावाच्या वेशींवर, रस्त्यांवर, तसेच शहरांच्या कच्च्या वस्त्यांमध्ये राहणारे जे NT-DNT समाज आहेत, जी लोक आहेत, त्यांच्याकडे घरं असतीलच असं भाग नाही. एक सामाजिक भांड म्हणून, एक सामाजिक जबाबदारीमधून त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी आपण एक सहकार्य करावं. जसे की शहरांमधील, पाड्यांवरील, गावांमधील, वस्त्यांमधील जी सार्वजनिक ठिकाणे आहेत, जसे की मंदिर, मस्जिद, विहार, सभागृहे, हे ठिकाणं त्यांना निवाऱ्यासाठी आपण उपलब्ध करून द्यावे. आपल्या सभोवताली भटक्या विमुक्त समाजाचे लोक जर राहत असतील, उदाहरणार्थ घिसाडी, बंजारी, वैदू व इतरही समाजातले लोक, तर आपल्यापर्यंत जी कोरोनाची अचूक व योग्य माहिती आली असेल ती त्यांच्या स्थानिक नेतृत्वांपर्यंत पोहोचूयात व त्यांना गटांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मदत करूयात. भटका विमुक्त समूह, स्थलांतरित कामगार, मानसिक रुग्ण अशा कोणत्याही समूहातील व्यक्तीमध्ये जर कोरोनाची लक्षणं आहेत असे आपणास निदर्शनास आले तर थोडा सामाजिक पुढाकार घेऊया. त्यांना विश्वासात घेऊन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोरोना निर्मूलन केंद्रापर्यंत पोहोचण्यास सोबत करूया. आपत्कालीन स्थितीत सरकारने जाहीर केलेला राशन, पाणी, निवारा व आर्थिक सहकार्याच्या विशेष योजना संबंधित या समूहास माहिती देऊन आपण त्यांना योग्य संशोधनपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करूया. भटके विमुक्त समूह, स्थलांतरित मजूर, हंगामी श्रमिक, मानसिक रुग्ण, बेघर यांच्यासारख्या सत्ताहीन समूहाला केंद्रस्थानी ठेवून जर कुणी चुकीची माहिती किंवा अफवा पसरवताना आपल्या निदर्शनास आले तर एका जबाबदार नागरिकाप्रमाणे आपण त्वरित शासनाला सूचना देऊयात आणि यांचा पाठपुरावा करूया. सध्याची परिस्थिती खूप कठीण असल्यामुळे खूपशा गोष्टींकडे आपला दुर्लक्ष होतोय. जसे की भटक्या विमुक्त, हंगामी, स्थलांतरित, बेघर, मजूर व मनोरुग्ण हे अत्यंत वंचित टप्प्यात येणारा समूह आहे. अशा समूहावर जर कोणी आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ करत असेल आणि ते जर तुमच्या निदर्शनात येत असेल तर वेळ न घालवता आपल्या जवळच्या पोलीस प्रशासन तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना त्वरित सूचना द्याव्यात आणि अशी घटना पुन्हा होऊ नये याची आपण सामाजिक जबाबदारी घेऊया.